व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं असे, प्रसिद्ध व्याख्यानायक शिवरत्न शेटे, आमदार रोहितदादा, ॲडव्होकेट विद्याताई, विकास लवांडे, भारतीताई, कविताताई, सक्षनाताई, निर्मलाताई, संगीताताई, वनिता, दुर्गा, सविताताई, नंदा वहिनी, शर्मिला वहिनी, शुभांगी वहिनी, प्रियांका, प्रियांका शेनगर, इंदापूर तालुक्याच्या अध्यक्ष छायाताई, दौंडच्या हवेली मुळशी पुरंदर इथून आलेल्या आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी, पूर्णिमाताई तावरे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमासाठी सुषमाताई अंधारेही येणार होत्या, पण सुषमाताईंच्या त्या हेलिकॉप्टरनी येणार होत्या, त्या हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झाला. योगायोग बघा कसा आहे की सकाळी हेलिकॉप्टर सांगलीतून उडलं, माननीय जयंत पाटील त्या हेलिकॉप्टरमध्ये होते, ते हेलिकॉप्टर पुण्याला उतरलं, तिथून उडालं आणि सुषमाताईंना घ्यायला रायगडला गेलं आणि तिथे ते त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि त्याच्यामुळे सुषमाताई, तो पायलट पण चांगला आहे, म्हणजे कुणालाच काही हानी झाली नाही, ही आपल्यासाठी खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि सुषमाताई त्याच्यामुळे येऊ शकल्या नाही, त्या सगळ्यांनी तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा त्यांच्या वतीने पाठवलेल्या आहेत. आज मी विचार करत होते, ही वास्तू या जागेमध्ये आपली नेहमी इथे सांगता सभा होते, पण यावेळी सांगता सभेसाठी दुसऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जागा बदलावी लागते. मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही, कारण आपल्या महिलांचा स्वभावच असा असतो की घरातले मोठे किंवा पुरुष यांना एखादी गोष्टी हवी असेल तर एक पाऊल मागे घ्यायचं, ही आपली संस्कृती आणि महिलांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे मी काही फार त्याच्यात पडणार नाही, ठीक आहे, तुम्हाला हवं आहे घ्या. प्रेमाने मागितलं असतं तर राजी खुशी सगळं दिलं असतं, कारण का मी सत्तेमध्ये पैशामध्ये फारशी अडकत नाही. तुम्ही विचार करा, आयुष्यात लागतं काय हो, पैशाचा हिशोब करूया सुरुवातीला. ताई तुम्ही कशाची कोशिंबीर खाता, तुम्ही कशाची खाता सक्षना, ते मुकेश अंबानी कशाची खातात, त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत म्हणून सोन्याची खातात का? लागतं लागतं काय हो आयुष्यामध्ये, खाली आत येतो आणि खाली आत जातो, शेवटी लागतं काय, लागतात आयुष्य जगताना फक्त नाती. अति तुम्ही सुख असू दे किंवा दुःख असू दे, आणि नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जपायला ताकद लागते. त्याच्यामुळे तोडून काही बोलायला फार काही लागत नाही, आणि समोरून वार केला ना तर आरेला कारे मालाही बोलता येतं, पण आरेला कारे न बोलता गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते, ही महिलांमधली ही ताकद आहे. आणि प्रत्येक घरात होत असतं, सगळ्यांच्या घरात होत आहे. मगाशी मी रोहितचं भाषण ऐकत होते आणि रोहितच्या भाषणामध्ये रोहितच्या आईबद्दल बोललेलं त्याला खटकलं. कोणीही कुणाचीही पात्रता काढू नये या मताची मी आहे, आणि आईच्या बद्दल तर कोणी अपशब्द काढूच नये या मताची मी आहे. बाकी सगळं खपून घेईन, पण आईच्या बाबतीत कोणी खपून घेत नाही काही. आणि त्यातून रोहितच्या आईबद्दल मला तीनच शब्द त्या मी रोहितचं भाषण ऐकताना आठवत होते की नंदाबाईंनी एक कर्तृत्ववान महिला, याच्यात काही वादच नाही आहे, पण त्याच्यात मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे तिन्ही गुण नंदाबाईंमध्ये आहेत. मातृत्व म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांदाच प्रचंड प्रेम दिलं. आजही आमच्या घरामध्ये
दिवाळीला सगळ्यात जा चांगला फराळ कोण करता आमच्या बाकीच्या दोन वहिन्यांना माफी मागून म्हणते. पण सगळ्यात चांगले चिरोटे कोण करत असेल तर ते नंदा वहिनीच करतात, दुसऱ्या कोणाला जमत नाही ते. माझ्या आईला पण जमत नाही, त्याच्यामुळे माझ्या दोन वहिन्यांना फार काही वाईट वागायची गरज नाही. कुणालाच, आमच्या 5-6 वहिनी आहेत, कुणालाच येत नाही. माझ्या आईला पण तसे चिरोटे येत नाही, त्याच्यामुळे काय वाईट वाटायचं नाही. पण ह्याला म्हणतात मातृत्व, दुसरं असेल कर्तृत्व. एक कर्तृत्ववान महिला म्हणून आम्ही नंदा वहिनींकडे बघतो. आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था चालवल्या, पण त्या कधी पुढे नसतात. आत्ता पण कुठे बसल्यात देवालाच ठाऊक, ते बघा कुठेतरी कोपऱ्यात बसल्यात. आणि नेतृत्व, जेव्हा कुटुंबावर अडचण येते तेव्हा त्या नेतृत्व दाखवतात. जे मातृत्व आपण कुणाचं पाहिलं या उभ्या महाराष्ट्राने अनेक दशकात कुणाचं मातृत्व पाहिलं तर ते माँ जिजाऊचं आपण पाहिलं. कर्तृत्व कुणाचं पाहिलं तर सावित्रीबाई फुलेंचं आपण कर्तृत्व पाहिलं. आणि ज्या आईल्यांबद्दल आपण सातत्याने बोलत होता त्याचं नेतृत्व ह्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे महिलांमध्ये एक प्रचंड मोठी ताकद आहे जी आपल्या प्रत्येकीमध्ये आहे. आता माझ्याबद्दल बरेच गैरसमज लोकांचे झालेत, त्यांना सगळ्यांना वाटतं की मी फार घट्ट आहे. माझंच मला माहिती मी किती घट्ट आहे. लोक मला विचारतात की कसं काय तुम्ही अशा दिसता, असं काय वाटतच नाही तुमच्याकडे बघून टेन्शन आहे. मला दिल्लीमध्ये एकातनी कोणीतरी एक गोष्ट सांगितली, ती माझ्या ध्यानात ठेवली मी. चिंता और चिता में एक ही बिंदू का अंतर है. चिता आणि चिंतामध्ये एकच बिंदूचं अंतर आहे, त्याच्यामुळे फार चिंता करायची नाही. फक्त म्हणायचं रामकृष्ण हरी. त्याच्यामुळे जवळून जेवढे माझ्यावर वार होतात सगळे प्रश्न विचारतात. हे ते बोलले, ते बोलले, ते बोलले, म्हटलं त्यांनी मला प्रश्न विचारला. किंवा आमच्या घरातल्या गोष्टी आज तर रोज टी व्हीवर ऐकायला जातात, ज्या झाल्या नाही झाल्या काय आता मी त्याच्यात पडणार नाही. कारण का मी तुम्हाला सांगते या सगळ्याची उत्तरं माझ्याकडे आहेत पण मी देणार नाही. ही माझी संस्कृती नाही आणि गप्प बसायला जास्त ताकद लागते. सहन करते पण ते सहन करायचं इतका पण उद्रेक करू नका की एक दिवस काही होऊ शकतं. त्यामुळे आज सहन करते, बरंच करते आणि अनेक महिने करते, 10 महिने झाले सहन करते. जो उठतोय तो काहीही बोलतोय. एक वेळ रोहितबद्दल बोलला, ठीक आहे माझ्याबद्दल बोलला, आम्ही दोघंही वयानी आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा कर्तृत्वानी लहान हो तो अधिकार आहे. आमच्या वडिलांबद्दल रोज बोलता, ठीक आहे तो पण तुम्हाला अधिकार आहे. कारण शरद पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. तेव्हा जो भारतात महाराष्ट्रातून पण बाहेरून येतो तो शरद पवारांवर बोलतो, लगेच बातमी होते. ठीक आहे जाऊ दे, हो आंब्याच्या झाडाला दगडं मारतात ना, बाबळीला, बाबळीला कोण मारतं का. त्यामुळे आंब्याचं झाड आहे, दगडं मारणारच, इतना तो हक बनता आहे. ठीक आहे तेवढं तर सहन करायला आपल्याला आलं पाहिजे. पण जेव्हा त्यांनी माझ्या आईवर आणि रोहितच्या आईवर बोलले ना, वो नाही चले का. त्यामुळे आत्तापर्यंत बोलला आहे, पहिल्यांदा ऐकून घेऊ, दुसऱ्यांदा पण ऐकून घेऊ, तिसऱ्यांदा. आता एक माझ्या आईवर झाले, दुसरं रोहितच्या आईवर झाले, हे दोन ऐकून घेईन. तिसऱ्या वेळा परत असं काही झालं ना, ऐसा करारा जवाब मिलेगा ना. पण अजून एक चान्स आहे, ही धमकी नाही आहे, ही प्रेमानेच सांगते. त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही ह्याचा अर्थ आमच्यामध्ये ताकद नाही असा गैरसमज तर कोणीच करू घे नाही. आणि ज्या मनगटाबद्दल ओळखणं ना, या ज्या बांगड्या आहेत ना माझ्या हातात, या शारदाबाई पवाराच्या बांगड्या आहेत आणि मी शारदाबाई पवाराची नात आहे. त्याच्यामुळे दुःख दुःख लोक म्हणतात, मला टी व्हीवाले विचारतात तुम्हाला दुःख होतं कावात, म्हणलं नाही होत. कारण का समय में बहुत बड़ी ताकद आहे. वाईट वाटतं सुरुवातीला, नंतर जेव्हा वेळ जाते ना तेव्हा दुःख वाटत नाही. कारण का मला माहिती आहे की मी राजकारणात कशासाठी आली,
मी कोणाची उणी दुणी काढायला नाही राजकारणात आली. त्यांनी हल्ला केल्यावर मी उत्तर दिलं तर तुमचा गॅसचा भाव कमी होणार आहे का? त्यांनी हल्ला केल्यानंतर मी उत्तर दिलं तर डाळ 200 रुपयाला आहे ती कमी होणार आहे का? एक आहे ह्यांचं टीव्ही चॅनल चालेल दिवसभर, तेवढं नक्की होईल. ते दिवसभर बातम्या दाखवत राहणार एवढंच होईल. आमच्या खानदानं जे वाभाडे चवाट्यावर निघतील पण ते मी होऊ देणार नाही. कारण का जे शर्मिलाबाईंनी म्हणल्या, माझं माहेर आणि मा सासर या दोन्हीची जबाबदारी घ्यायची ताकद ही प्रत्येक महिलेमध्ये असते. आज इथे अनेक मुली बसल्या आहेत, अनेक जणी इलेक्शन लढलेल्या आहेत, अनेक जणी पंचायत समिती जिल्हा परिषद सगळ्या लढलेल्या आहेत, पण कधी त्या नात्यात ते अडकल्या नाहीत. मी तुम्हाला सांगते, मी नात्यात का अडकत नाही? कारण का माझ्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब. उंबरठाच्या आत कुटुंब आणि उंबरठाच्या बाहेर जबाबदारी. उंबरठा ओलांडला की जबाबदारी त्या नात्यांमध्ये अडकायचं नाही. आणि माझी लढाई कुठल्या नात्याशी नाही. माझी लढाई जो महाराष्ट्राचा विरोध करेल त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने मी लढणार, याच्यासाठी मी लढते. जो उठतोय तो महाराष्ट्राच्या विरोधात बोलतोय. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे, जो येतोय महाराष्ट्राचा विरोध करण्यासाठी तो तुमच्या महागाईवर कोणी बोलतं का? आजचे मूलभूत प्रश्न काय आहेत? हे इलेक्शन कशाबद्दल आहे? हे या देशाचं इलेक्शन आहे का पवारांचं इलेक्शन आहे? आणि मला एक गंमत पण एक आहे की संपूर्ण देशामध्ये जर फक्त बारामतीचंच इलेक्शनची चर्चा होत असेल, याच्यातच बारामतीकरांचं यश आहे आणि शरद पवारांची ताकद. बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती. दुसऱ्या कोणीही गैरसमज, मी आणि रोहितनी गैरसमज करू नये, हे सगळं आमच्यामुळे. आणि तुम्ही काश्मीर टू कन्याकुमारी अनेक वेळा तुम्ही फिरला असाल. काश्मीर टू कन्याकुमारी कुठे जावा आणि सांगा की मी बारामतीवरनं आले. लोक कुणाचं नाव घेतात? पवार साहेबांचं नाव घेतात. त्याच्यामुळे आमच्या कुणाचेच नाही. परवा एकाने मला विचारलं की ही लढाई यांच्या, म्हणलं अहो आम्ही सगळे परिवारवाद आहोत. रोहित पवार, अजित पवार, आत्ता सुनेत्रा पवार आत्ताच राजकारणात आले आहेत, सुप्रिया सुळे, आम्ही सगळे परिवारवाद आहोत. सुरुवात कोणी केली? शरद पवारांनी. आम्ही सगळे परिवारवाद आहोत. मग ते म्हणतात तुम्हाला परिवारवाद मान्य. म्हटलं मान्यच आहे ना, झालाच आहे प्रतिभाणी शरद पवाराच्या पोटी जन्म. मला काही कमीपणा वाटत नाही आणि मी म्हणणार नाही की मी केलं. मी काही केलंच नाही आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे. आणि माझ्या खिशातले पैसे देत नाही मी विकासाला. विकास खिशातून पैशातून करते का? तुम्ही आशीर्वाद देता, निवडून जातात, तुम्ही टॅक्स भरता, त्या टॅक्सच्या पैशातून आम्ही विकास करतो. सगळे विकास करतात आणि टीमवर्क सगळ्यांच्या मदतीनेच होतं. घरात लग्न कार्य असतं, एकटं करता का सगळं? का सगळे मिळून करतात? एक जण कार्ड वापटायला जातं, दुसरं साड्या बघायला जातं, तिसरा मंडपवाल्याकडे जातो. सगळे मिळून करतात ना. मान सन्मान करतो आपण सगळ्यांचा, पण कोणी एक माणूस सगळं करू शकत नाही हो. अति दुःख झालं आणि सुख झालं तरी माणसंच लागतात. सत्ता, सत्ता काय असते? सत्ता, सत्ता काय आहे मला सांगा? सत्ता फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी, आणि त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. आणि या सत्तेसाठी म्हणे कामं फक्त सत्तेतून अर्धात. कोणी तुम्हाला सांगितलं फक्त सत्ता लागते? फक्त सत्ता मला विचारा. मी 10 वर्ष खासदार आहे या भागाची, मी विरोधी पक्षातली खासदार आहे, तरी ह्या देशातल्या अनेक स्कीम आहे ज्याच्या देशात बारामती लोकसभा मतदारसंघाचा नंबर पहिला आला आहे. आणि ते श्रेय माझं नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं आहे. ते धावपळ करतात, ते कष्ट करतात, आम्ही सगळे मिळून लढतो, आम्ही प्रयत्न करतो, आम्ही. आणि त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा नंबर पहिला येतो. वयश्री नावाची जी स्कीम आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, दिव्यांगांसाठी आहे, वाराणसीपेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघ पुढे, हे अभिमानाने मी तुम्हाला सांगते. आणि याच्यामागे आज इथे बसलेल्या सगळ्या आहेत ना, यांनी प्रचंड आणि इथे उभे असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मागचे कष्ट आहे. जल जीवन मिशन,
प्रत्येकाच्या गाव वाडी वस्तीत आलं का नाही टाकी, कामं झाली की नाही? प्रत्येकाच्या गावात प्रत्येक वाडी वस्तीवर आज टँक आले, झालं ना? विरोधात आहे ना? बाकी पण सगळे माझ्यावर विरोधातच होते. कुणाच्या सरकारमध्ये झालं? महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेंच्या काळात झालेला हा विकास आहे. तेव्हा दिल्लीत त्यांचं आणि इथे आपलं. आणि लोक म्हणतात एका विचाराचा. कोण तुम्हाला म्हणलं एका विचाराचा सरकार पाहिजे? मी तुम्हाला त्यातलं सगळ्यात सोपं उदाहरण सांगते. केंद्रात 10 वर्ष काँग्रेसचं, मनमोहन सिंग साहेबांचं आणि पवार साहेबांचं सरकार होतं की नाही? तेव्हा 10 वर्ष गुजरातचे कोण मुख्यमंत्री होते? कोण होतं? कुठल्या विचाराचा पक्ष होता तो? भारतीय जनता पक्षाची गुजरातमध्ये 10 वर्ष सत्ता होती का नाही? मग शायनिंग गुजरात केलं की नाही तुम्ही? याचा अर्थ केंद्रात काँग्रेसचं सरकार असलं तरी तुम्ही राज्य सरकारमध्ये होता तेव्हा आम्ही मदत केली का नाही केली? मग जर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष आणि दिल्लीमध्ये काँग्रेस हे होऊ शकतं तर मग तुम्हाला असं का वाटतं की 10 वर्ष त्यांची सत्ता आहे आणि इथे कामं झाली नाहीत? होता तो कामं करण्याची पद्धत आली पाहिजे. सत्तेत असले की काय काय असतात की नाही, विरोधात असले तरी आज चांगलं काम करून घ्यायची पद्धत असते, त्याला चुणचूण असली पाहिजे. त्यामुळे हात जोडायची, विनम्रता दाखवायची. आणि जेव्हा सत्तेत असलो ना आपण, जर लोकांची चांगले वागलो ना तर विरोधात गेलो तरी लोक आपली कामं करतात, हा अनुभव मला आहे. रोहित आहे, किती वर्ष सत्तेत? तो आल्यापासून मला वाटतं तू विरोधातच आहे काय आमदार? 2.5 वर्ष सत्तेतला आणि 1/2 वर्ष विरोधातला. मला तर विचाराल तो उलट महाराष्ट्रात विरोधी पक्षात आल्यापासून जास्त पॉप्युलर झालं आहे, जास्त टाळ्या आत्ता घेतो आहे. कारण का? लढतो आहे, लोकांना लढणारी लोकं लागतात. तो इतिहास कुणाचा लिहिला जातो? जो लढतो त्याचाच इतिहास लिहिला जातो. आणि त्याच्यामुळे पवारसाहेब मगाशपासून सगळे त्यांचं वय काढतायत. बरं आहे ते आज व्यासपीठावर नाही आहेत, त्यांचं वय काढलेलं त्यांना आवडत नाही. ते म्हणतात म्हातारा कोण आहे? तुम्ही असाल. आणि मगाशी कविताताई तुम्ही म्हणला थकलेला बाप. माझा बाप थकलेला नाही आहे, माझा बाप श्रमलेला बाप आहे. माझा श्रमलेल्या बापासाठी, लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी आहे. आणि कोण म्हणत? कोण तुम्हाला म्हणत? फक्त मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो. आओ लेख पण उभी शकते. संघर्षाच्या काळात वडिलांबरोबर उभं राहाल काही कौतुक नाही, कर्तव्य. कशाला आम्हाला शिकवलं? मग शिकलो कुणासाठी आम्ही? आमच्या आई वडिलांनी आम्हाला फक्त सत्तेत बसताना किंवा मक्तेदारी नाही आम्ही की सगळ्यात चांगल्या वाईट काळात त्या वडिलांवर. जर सुखाच्या काळात आई वडिलांबरोबर राहिला तर त्यांच्या अडचणीच्या काळात जास्त जबाबदारी आपली त्यांच्याबरोबर उभी राहायची. आणि हे लेखच करू शकते. तुम्ही बघा इकडे तिकडे सगळे, जेव्हा एखादा वडील आजारी पडतो ना हात धरायला लेखच असते तिकडे. मी काजीबात म्हणत नाही की मुलगे करत नाहीत, असे मुलगे आहेत. आणि रोहित त्यातला अतिशय चांगला मुलगा आहे जो आईचं करतो. आणि माझा मुलगा करेल अशी माझी अपेक्षा आहे. आता काय कालच ठरेल. माझी लेख चांगलीच आहे पण माझी लेख गुणीच आहे, काय वादच नाही. मी पोराबद्दल बोलते माझ्या. पण हा संघर्ष मलाही, रोहित म्हणला तशी मलाही संधी होती ती. लाल दिव्याच्या गाडीने शानमध्ये आले असते, पण कुणाला पाहिजे अशी लाल दिव्याची गाडी? मला सांगा, मंत्री मंत्री कुठले मंत्री तुम्हाला माहिती आहेत? चला लावते बेट आपलं इथलं कुठलं ते आपलं साडीचं दुकान बारामतीचं फेमस मोठं नाही संवित छाजेडचं. मी चला तुम्हाला साडी देते ना तर तुम्ही मला द्यायची. ह्या देशाचा आणि मोबाईलवर चेक नाही करायचा, खरं खरं खेळायचं. आपल्यासारखं ते देवेंद्रजींसारखं कॉपी करून पास नाही व्हायचं. पक्ष फोडून मी आलो नाही नाही, आम लोक पडके आएंगे. आपण कॉपी करके पक्ष फोडून बिडून आम्ही नाही करत असलं काय उद्योग. मला सांगा ह्या देशाच्या कृषी मंत्र्याचं नाव सांगा. चला, अरे आधीच नांगे टाकली माहीत नाही. चला तुम्ही आता फार लवकर हार मानली, आता ह्यांचं विचारू. आता तुम्हाला माहितीच नाही या बायकांना. ह्या देशाच्या कृषी मंत्र्याचं नाव काय? शरद पवार. काय करावं बाई या बायकांचं?
शरद पवार जर ह्या राज्याचे आणि देशाचे कृषी मंत्री असते तर आज कांद्याची निर्यात कधीही थांबवली नसती, तुम्हाला पैसे मिळाले असते. ह्या देशाचे कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब असते तर तुमच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला असता. आज या देशाचे पवारसाहेब कृषी मंत्री असते तर 10 लाख कोटी रुपये ही कर्जमाफी उद्योगपत्याची झाली नसती, ह्या देशाच्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी शरद पवारांनी केली असती, पण तसं नाही होते. तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, शेतकऱ्याची काय अडचण आहे. काल मी पुरंदरला होते, शेतकरी रडत होते माझ्यासमोर, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही. तुम्ही शहरात राहता, तुम्हाला दूध स्वस्त आहे का मला सांगा? किती? 70 रुपये लिटर म्हशीचं दूध किती घेता रोज विकत? आता ते म्हणते 1 लिटर घेत नाही, 1/2 लिटर घ्यायला लागले. ते बघा, हा शेतकऱ्याच्या हातात 20 रुपये आणि या ताईंना 70 रुपये, मधले किती पैसे राहिले? म्हणजे 50 रुपये गेले कुठे? आता मला कळतं की तो रोहित म्हणतो ना ते दुधाच्या प्रॉब्लेम मध्ये काहीतरी आहे, तो बोलत असतो अखंड त्या भाषणामध्ये. आता कळलं मला 50 रुपये जातात कुठे दुधाचे, म्हणजे शेतकरी 20 रुपये पदरात पडतात, त्याचा खर्च त्याच्यातून निघत नाही, आणि इथे 70 रुपयाला तुम्ही घेता, 50 रुपये जातात कुठे? आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कुठे जातं. तो रोहित दादा बोलतो बाई असलं, मला जरा जड पडतं तसलं बोलायला, ते पोरांना चालते असं बोललेलं. आता ते म्हणतील पोरगं तर बोलते, आता आत्या पण तसं बोलायला लागली तर कसं बोलू असं. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर खरंच हो, आता 10 वर्ष झाली त्यांची, मी टीका म्हणून टीका करत नाही त्यांच्यावर, पण मला माहिती आहे काय परिस्थिती आहे. मी 2014ची माझी आज आई उपस्थित आहे म्हणून तुम्हाला सांगते की 2013-14 आपलं सरकार होतं आणि आम्ही घरी गेलो ना की आमची आई म्हणायची तुमचं सरकार येत नाही. म्हटलं कुणाच्या घरात राहिली आहे बाई, आमच्याच घरात येऊन आम्हाला जोडे एक तर थकून यायचं बाहेरून असं यायचं वण 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 फिरून, आणि आमची आईच आम्हाला देते घरचा आहे. यावेळेस 14 तुमचं सरकार येत नाही. म्हटलं का आमचं सरकार येत नाही, काय पण बोलते ते टी व्ही बंद कर बघणं. ती म्हणली एवढी महागाई झाली आहे ना अजिबात तुमचं सरकार येत नाही. आम्ही म्हणायचो काय पण घरात बसून जाऊ दे, आणि खरंच सरकार आलं नाही हो. आता परत माझी आई घरात पाऊल ठेवलं ना की तिची कटकट सुरू होते. तुला माहिती आहे गवारचा भाव, तुला माहिती आहे पावचा भाव, GST लय वाढला आहे, दुधाचा भाव वाढला आहे, भाजीचं झालंय, नको झालंय, डाळीचा भाव 200 रुपये झाला. म्हटलं अगं बाई थकून आली, जरा पाऊल तर आत घरात येऊ दे. घरात शिरलं नाही की डाळीचा भाव 200 रुपये झाला सुरू होता आमच्या आईचं. जरा झालंय का 200 रुपये? भारी कटकट आमच्या घरात वाढली आहे. म्हटलं मग आता काय होणार? ती म्हटलं नाहीच येत त्याचं सरकार, मी 14 तुला सांगितलं होतं येत येणार नाही, तसं याचं पण येणार नाही आता, कारण का महागाईनी कंटाळलोय आम्ही, कंटाळलोय त्या महागाईला. सिलेंडरला नमस्कार करून आपण बाहेरच ठेवू, प्रत्येक बूथला आपलं असेल ना तिथे यायचं, नमस्कार सिलेंडरला करायचं आणि पुढे जायचं. आणि तुम्हाला एक सांगते, तुमच्या घरात पण असेल, आमच्या अर्ध्यापेक्षा बायका सिलेंडर आता कप स्वयंपाक करत नाही, ते कपडे वाळवतात त्याच्यावर. खरं आहे की नाही? अजून चूल सुरू झाली का नाही? मी जिथे जिथे गावात जाते तिथे महिला मला सांगतात चूल चुलीवर आम्ही स्वयंपाक करतो कारण आम्हाला सिलेंडर परवडत नाही. खरं का खोटं मला सांगा, खरं आहे की नाही? आधी ते घासलेट पण स्वस्त मिळायचं आपले, हा ते आधी मिळत होतं की नाही? मग आता मिळतं का? मग ते होतं ते बरं आहे काय, सिलेंडर कपडे वाळवायचं कुठलं पाहिजे आपल्याला? घासलेट होतं ते बरं होतं. बघा सगळ्या हो हो म्हणतात, त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महागाई बेरोजगारी. आणि हे कुणाबद्दल बोलता तो? हे सारखं म्हणतात की ह्यांना विकासासाठी मत द्या. विकास कसला विकास केला आहे? ह्यांचा विकास झाला, आमच्या पोरांचा विकास कधी होणार? अहो हिंजवडीमध्ये इथे आशा वर्कर आहे, ती आज इथे नसेल. त्या फरेरो रेशरमध्ये मी कामाला परवा मीटिंगसाठी गेले होते, तिथे तिथे चॉकलेटच्या कंपनीची बाई मला भेटली,
तिला मी सांगत होते की हिंजवडीमध्ये 6 लाख नोकऱ्या आदरणीय पवारसाहेबांनी सुरू केल्या. ती मला हातवरती करून म्हणते, त्या 6 लाखपैकी ना माझी लेख एक आहे. म्हटलं, तुमची लेख तिकडे काम करते हिंजवडीला? ते म्हणले, हो करते. म्हटलं, काय लग्न होऊन गेली का? ते म्हणले, लग्न होऊन नाही गेली, माझी पोरगी शिकली साहेबांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून आणि आज हिंजवडीला पॅन्ट शर्ट लॅपटॉप कम्प्युटर घेऊन रोज जाते आहे शानने. म्हटलं, राहते कुठे? ती म्हटली, एकटी राहते. म्हटलं, तुम्ही काय काम करता? ती म्हणली, मी चॉकलेटच्या कंपनीत काम करते. म्हटलं, तुम्हाला किती पगार? ती म्हणली, 18,000. म्हटलं, पोरीला 3 लाख रुपये पगार. आता ज्या पवारसाहेबांनी हिंजवडीमध्ये 6 लाख नोकऱ्या आपल्या पोरांसाठी आणल्या, त्याच उद्धव ठाकरेजींच्या सरकारनी 2 लाख नोकऱ्यांचं फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट पुणे जिल्ह्यात आपल्या अमोलदादाच्या मतदारसंघात आली आणि आपलं सरकार बदललं आणि घालवण्याचं पाप कोणी केलं? तात्या असलेल्या सरकारने. 2 लाख नोकऱ्या आपल्या पोरांच्या हत्याचं हा महाराष्ट्राला विरोध नाही, माझी लढाई त्यांच्याशी वैयक्तिक नाहीच आहे, पण तुम्ही जर महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, तर मी ताकदीने तुमच्या विरोधात लढणार. अहो, संघर्ष संघर्ष काय एवढं नसतं. मी मगाशी तुम्हाला सांगत होते की रोहित आणि मी, आता रोहित म्हणला तो छोटा मोठा मंत्री झाला असता, रोहित ते तुझं नाही बाबा माहिती, माझं मला माहिती होतं काय, आमची काय दोघांची चर्चा नाही झाली, मी तर केंद्रात मंत्री झालेच असते, काय प्रॉब्लेमच नाही. आपल्याला भाषा येते, आपल्याला तिथे बरं इंग्लिश येतं, बाकी त्यांना आवडतं माझं भाषण, कारण का मी वैयक्तिक कुणावरही टीका करत नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक मंत्री माझ्या जेव्हा युक्तिवाद होतो तो माझं नाव घेऊन म्हणतो की सुप्रिया सुळे, तुम्ही जो मुद्दा घेतला आहे तो ह्या सरकारला मान्य आहे. हे मी म्हणत नाही आहे, भारतीय जनता पक्ष म्हणत आहे. कशाला नको? त्याच्यामुळे ठीक आहे, मंत्री झालो असतो. म्हणून मी तुम्हाला परत विचारते की या राज्याचा कृषीमंत्री कोण? या देशाच्या कृषीमंत्र्याचं नाव अर्जुन मुंडा. अर्जुन मुंडा, अर्जुन तर लक्षात ठेव, मुंडा काय राहिलं तर अर्जुन लक्षात ठेव, अर्जुन मुंडा. अगं नाही का ते गाणं, मा तेरा मुंडा काय बिघड गयाय, हा मा तेरा मुंडा बिघड गयाय, तसंच अर्जुन मुंडा. तर अर्जुन मुंडा त्याचं नाव. आता मला सांगा, ह्या देशा कृषी प्रधान देश नाही का? मग आहे. मग ह्या देशामध्ये जर एक फुल टाईम कृषी मंत्री नसेल आणि त्याचं नाव बारामतीकरांना माहिती नसेल, तर मग सुप्रिया सुळे असून संघर्ष करायचा का ह्या देशामध्ये ज्याला शेतकऱ्याचं हित माहिती नाही अशा सरकारमध्ये मंत्री व्हायचं? तुम्ही मला सांगा काय करावं मी? संघर्ष. आणि ह्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. अहो, मोडेन पण वाकणार नाही, अर्धी भाकरी खाऊन जगीन, पण कुणाच्या दुसऱ्याच्या दारात कधी जाणार नाही, कधीच नाही. आणि म्हणून सांगते, काय लागतं कोशिंबीर काकडीची का सोन्याची? काकडीची. काय करायची? सत्ता 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 कशासाठी हो? आणि कोण तुम्हाला म्हणलं सत्तेतून सगळे प्रश्न सुटतात? सगळे सुटत नाहीत. आणि सत्ता जेव्हा कष्ट करून आपण कमवतो तीच खरी सेवा. घरं फोडा, हे फोडा, हे सगळे यांचे उद्योग, माझंच बघा ना, लांब कशाला जायचं? माझ्या विरोधात एवढा काश्मीर टू कन्याकुमारी एवढा मोठा पक्ष हो, त्यांना एक कॅन्डिडेट मिळू नये, एक माझ्या विरोधात लढायला एक. ते पण काय केलं, आमचंच घर फोडलं आणि आमच्याच घरातली माऊली माझ्या विरोधात उभी केली. त्यांच्याकडे एक कॅन्डिडेट नसावा, एक. अरे, लढाई करायची असेल तर समोरून वार करा ना, आमच्या घरात वार करून आमच्या घरातल्या महिलांना कशाला आमच्या विरोधात उभं कर. ठीक आहे, आता त्यांनी घेतला तो निर्णय, योग्य अयोग्य ह्याच्यात मी काय पडणार नाही, कारण का मी राजकारणात कशासाठी आले हे मला माहिती आहे. मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले, आणि तो बदल तिकडे हाजी हाजी करून होणार नाही आहे. जेव्हा कांद्याचा भाव पडेल तुमच्या कांद्याच्या भावासाठी मी तिथे लढत राहणार, तुमचा सिलेंडर माग होणार तुमच्यासाठी मी लढत राहणार, आणि जेव्हा तुमच्या मुलांच्या नोकऱ्या जाणार तेव्हा त्याच्यासाठी मी तिथे लढणार. मी तिकडे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला नाही गेलेले. 48 खासदार निवडून गेले या राज्यातून, 10 आपल्या विचाराचे, 40-38 त्यांच्या विचाराचे. एक तरी बोललाय का हो कांद्यावर? एक.
एक तरी आरक्षणावर बोललाय का, महिला सबलीकरणावर बोललाय की महिलांच्या अत्याचारावर बोललाय? कोण बोललाय त्याच्यावर? आज त्या कर्नाटकात काय रान पेटलंय बघितलंय का महिलांनी? त्यांच्याच पक्षाचा एक मुलगा, मी बोलणं पण खरं तर चुकीचं आहे या विषयात, मुलं आहेत लहान बालकं आहे तिथे, असे विषय बोलणं पण चुकीचं आहे, पण महिलांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटकात तुमचा कॅन्डिडेट आहे, तुम्ही त्याच्या प्रचाराला जाता, तुम्ही त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही आणि महिलांवर तुम्ही बोलता? हा अधिकार घालवून बसलेत सत्तेमधले लोक आज. आणि आरक्षण आरक्षण कुठे दिलं महिलांना आरक्षण? या इलेक्शनमध्ये अरे एवढा मोठा कार्यक्रम घेतला की लोकसभेत आणि विधानसभेत आम्ही महिलांना आरक्षण देऊ, दिलं, चेक लिहिला, सही केली, आपलं नाव लिहिलं, पण तारीखच नाही टाकली, कारण का त्यांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे. आणि जर त्यांना आरक्षण द्यायचं असतं, त्यांच्या पक्षात का नाही त्यांनी दिलं? अहो शरद पवारांनी ह्या देशामध्ये पहिलं राज्य जिथे 33% आरक्षणाचा निर्णय घेऊन आमच्या सगळ्या महिला भगिनी ज्यांचे फक्त हात दिसायचे चहाला बाहेर देताना, ती उंबरठा ओलांडून आज या देशाचा झेंडा लावते. हा बदल कर्तृत्व महिलांचं. किती महिला, सक्षणाचंच उदाहरण बघा ना, लांब कशाला जा, सक्षणा माझ्यासारखी परिवारवाद नाही आहे. अजित पवार मी परिवारवाद आम्ही नाही शून्यातून सुरू केलं, पण सक्षणाने शून्यातून विश्व उभं केलं आहे. अशाच एका सभेत भाषण करत होती आणि त्या भाषणातून म्हटलं, अरे कोण आहे पोरगी, आणि त्याच्यातून तिचा आणि माझा प्रवास सुरला. विकास लवांडे, तुमची पण केस काय फार वेगळी नाही, तुम्ही पण माझ्या आणि अजित पवारसारखे परिवारवाद नाही आहात. तुम्ही पण नाही, गौरीताई पण नाही. गौरीताईचं पण कौतुक केलं पाहिजे, गौरीताई वकील आहे. गौरीताईचं प्रेग्नंट असल्यापासून काम करते, तहानं मूल होतं पण प्रचार करायलाही माऊली फिरायची. आता पत्रकं वाटतात ला, त्या दिवशी पोर फणफणत तापात होतं, मी घरी पाठवलं तरी म्हणते नाही नाही माझी सासू कोणतरी मदत करेल. ताई ही लढाई आहे, ही ताकद महिलांची ताकद आहे, त्याच्यामुळे स्वतःला कमजोर समजू नका, कधीही समजू नका. मलाही माहिती नव्हतं माझ्यात एवढी लढण्याची ताकद आहे. खरं तर मी त्यांचे जाहीर आभार मानले पाहिजेत, मला वाटलंच नव्हतं एवढी घट्ट आणि मी लढवाई आहे. पाण्यात पडल्यावर पोहता येतो, आणि ही सुप्रिया लढू शकते आणि जिंकू शकते तर ह्या प्रत्येक घरातली एक सुप्रिया उभी राहू शकते. तुमच्या प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे, तुमच्या प्रत्येकीमध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे. एवढाच फरक की माझा संघर्ष रोज TV वर असतो, एवढाच फरक. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि मी नाही तो TV वर नेत, तिथली बाजू TV वर नेत, मी नाही काय बोलत. मी मला प्रश्न विचारला की एकच बोलते, रामकृष्ण हरी, मी एवढंच बोलते. कारण माझं राजकारण 3 शब्दात आहे, सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, शेतकऱ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. ज्यावेळी माझं हे आजचा हा सगळा कार्यक्रम, माझ्या सगळ्या वहिन्या आणि माझ्या बहिणी आज इथे उपस्थित आहेत, माझी मोठी ताकद त्या आहेत, आणि त्या जशा माझी ताकद आहेत तशा तुम्ही प्रत्येक जणीचा संघर्ष, मी माझ्या सगळ्या सुखदुःखात तुम्ही सगळे राहिलेला आहात. पण ही लढाई, ही लढाई माझी, पुन्हा मी सांगते, ही वैयक्तिक कुणाशी नाही, माझी वैचारिक लढाई आहे. आणि ह्या वैचारिक लढाईसाठी आपण एकत्र पूर्ण ताकदीने लढण्याची गरज आहे, कारण का महाराष्ट्रावर आज हल्ला होतो आहे. काय म्हणतात ते इथे येऊन, चंद्रकांत पाटील येऊन म्हणतात की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे, त्यांना विकास नाही करायचा आहे, त्यांना तुमच्या आयुष्यात बदल नाही कमी करायचा आहे, त्यांना ना महागाई बेरोजगारी कमी करायची आहे, त्यांचं एकच लक्ष आहे की शरद पवारांना संपवायचं आहे. मला दिल्लीच्या तख्ताला सांगायचं आहे की जोपर्यंत शरद पवारांच्या या सगळ्या लेखी इथे आहेत ना, तोपर्यंत शरद पवारांना कोणीही संपवू शकणार नाही. आणि हे गलिच्छ आमचं राजकारणच नाही तुमच्यासारखं, आम्ही सुसंस्कृत महिला आहोत, आम्ही स्वाभिमानी मराठी महिला आहोत. आम्ही कधीही असलं गलिच्छ भाषण करणार नाही की ह्याला संपवू त्याला संपवू असलं काय करत नाही. आम्ही फक्त हे इलेक्शन, आणि तुम्ही बघा आता मगाशी कोणीतरी चिन्हाबद्दल विचारला मला एक प्रश्न, माझं नशीब बघा,
गंमत आहे, माझं माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे बाबा. आणि माझ्या मुलांना मी 18व्या वर्षी पेन आणि 21व्या वर्षी विकत घेऊन दिलं. माझ्या मुलीला दिलं, नंतर माझा मुलगा लहान आहे तर माझा मुलगा जेव्हा 21 वर्षाचा झाला तेव्हा मी म्हटलं तुझ्या बहिणीला मी घेतलं होतं तसं तुला पण घेते. तो म्हटलं आता ते लागत नाही, कशाला पैसे वाया घालवायचे. म्हटलं का लागत नाही? तो म्हटलं आता वेळ त्याच्यात नाही बघायची, मोबाईलमध्ये दिसते. म्हटलं खरं आहे? तो म्हटला नको मला ते. तर बघा, तो 3 वर्षापूर्वीच मला म्हणलं होतं नको मला ते मला कळायला पाहिजे होतं, शुभ संकेत होते ते. आणि माझ्या तेव्हा जेव्हा पक्ष गेला, चिन्ह गेलं, लोक म्हणले अरे पक्ष नेला चिन्ह घेतलं, म्हटलं मी पुन्हा पुन्हा सांगते प्यार से मांगा होता ना तो दे देते, पण चुकीच्या पद्धतीने. अहो 4-4 तास 8 वेळा आदरणीय पवारसाहेब युक्तिवाद जेव्हा व्हायचा ना पक्षासाठी, तिथे शांतपणे बसलेले मी पाहिलेले. आणि ज्यांच्या पदरात पक्ष पडला ते एकदाही कोर्टात आले नाही, एकदाही. कारण का अदृश्य शक्तीने त्यांना सांगितलंच होतं तू काय करू नको बेटा, तुला देतोच मी. आम्ही 8 वेळा कोर्टात चढलो, 8 वेळा, पण न्याय नाही मिळाला. ठीक आहे, न्याय नाही मिळाला, लोक म्हणाले ओय रडत बसतील, त्यांना मला सांगायचं आहे. मी पुन्हा सांगते, ह्या माळावरच्या देवीची शपथ घेऊन सांगते, जिथे माझी आजी शारदाबाई पवार जायची, की शारदाबाई पवाराची नाते मी रडायला नाही शिकवलं, तिने मला लढायला शिकवलं. त्याच्यामुळे तुम्ही पक्ष चिन्ह सगळे घेऊन गेला, लख लाभ हो तुम्हाला. शून्यातून असं विश्व उभं करू ना की महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असं काम चांगलं करू. आणि नुसतं प्रभू श्रीरामाचं नाव नाही घेऊ, पर्यादा मर्यादा पुरुषोत्तम रामाचं राज्य या राज्यात आणून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करू. आणि त्याच्यामुळे माझ्या पत्रात माझ्या पांडुरंगांनी काय टाकलं, तर तुतारी वाजवणारा माणूस. तर रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे, त्याच्या लग्नात होते मी आत्या म्हणून, जोरात तुतारी वाजली होती ती. आणि मी तर दोन हात मे लड्डू, आमचं मगरांकडे पण नातं आणि इथे पण, त्याच्यामुळे इथे आत्या म्हणून पण आणि इथे जवळचं नातं म्हणून, दोन्ही माझ्याकडे दोन्ही हात मे लड्डू थे या लग्नात. त्यामुळे दोन्हीकडच्या तुतार्या वाजवत होत्या त्या लग्नात. पण तुम्ही विचार करा, तुतारी वाजवणारा माणूस, माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा, किती शुभ संकेत आहेत. तुतारी कधी वाजते? लग्नकार्यात तुतारी वाजते. वनिताताईंच्या मुलीच्या हॉस्पिटलचं ओपनिंग झालं त्याच्यात पण तुतारीच वाजली होती. जेव्हा गौरीताई निवडून आला त्यांचा सत्कार ठेवला आम्ही आणि त्या वकील झाल्या तेव्हा पण तुतारीच वाजली होती. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध केलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे आपलं हे युद्ध हे कुठल्याही व्यक्तीबरोबर नाही आहे. आपलं युद्ध बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. आता बराच उशीर झाला, नाही तर भ्रष्टाचाराबद्दल पण व्यापकपणे बोलीन, पण मला माहिती आहे. पण तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे, 3 नंबरला चिन्ह आहे. गंमत बघा, 3 पॅनल, पहिल्या पॅनलमध्ये 3रं बटन. आता 3रं बटन कसं लक्षात ठेवायचं? प्रतिभा, शरद, सुप्रिया, रोहित, सुनंदा, शर्मिला, ठाकरे, राहुल, सोनिया आणि काय सुचवायचं, काँग्रेस, तुतारी, गुलाल, विजय. ही फक्त नावं आहेत हा. आता माझी मुलगी रुसेल आणि म्हणेल रेवती, महिला, जनता, शुभांगी, भारत, इंडिया आणि बारामतीचं 1+2, 3. अजून काय? तुमचं नाव काय? अलका. वा वा वा, अलका आणि रेवती झालं बाई, नंतर घरी जाऊन रागवली असते मला. आणि शुभांगी पण म्हणले, शुभांगी, शर्मिला, सुनंदा, पटपट घेतलं. मृणाल,
श्री आघाडी सक्षणा कविता अजय संगीता नाराज झाली अमरावतीवर ना आली आहे संगीता झालं मग आता ठरलं आषाढी वा 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 विठ्ठल राम कृष्ण हरी वाजवा तुतारी चला जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र एक मिनिट